दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा। अहो पेढे घ्या पेढे। वाह कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं। वा छान। दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता, त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे। अच्छा। महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली, आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय। मग तर पेढे नाही पाटी पाहिजे, पाटी जरूर। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शासनाने नियमाकुल केलेली जागा त्वरित स्मशानभूमीला द्या। वीरशैव लिंगायत गवळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने सर्वे नंबर 64 नकाने रोड वलवाडी शिवारात समाजाची स्मशानभूमी आहे। त्या जागेवर समाजाच्या रिवाजाप्रमाणे दफनविधी करण्यात येतो। समाज तेथे 50-60 वर्षांपासून दफनविधी करत आहे। शासनाने कोणतीही सूचना न देता गट नंबर 64 येथील स्मशानभूमीवर अतिक्रमित रहिवासी घरांना नियमाकुल केलंय। अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी शासनाचे पत्रव्यवहार करून देखील शासनाने कुठलीही दखल न घेता सदर अतिक्रमण काढलं नाही, उलट शासनाने त्याच अतिक्रमण घरांना नियमाकुल केलंय। म्हणून शासनाने त्वरित ती जागा स्मशानभूमीसाठी द्यावी, जेणेकरून कालांतराने लोकसंख्या वाढल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही। यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। नंबर 64 वलवाडी शिवा ही जागा वीरशैव लिंगायत गवळी समाजाची दफनभूमी म्हणून 1995 साली गवळी समाजाच्या नावे दिलेली आहे। त्या जागेवर सुरुवातीला थोडं अतिक्रमण होतं, परंतु त्या आर्डरमध्ये साहेबांनी असं लिहिलं की ते अतिक्रमण सोडून आता त्यांनी अतिक्रमण वाढवलेलं आहे। ते अतिक्रमण वाढवू नये, ते काढून मिळावा आणि त्यांना शेती सर्वे नंबर देऊ नये। कारण की जर त्यांना शेती सर्वे नंबर दिला तर त्याचा ते उपभोग दुसरा घेऊ शकतात, आणि मसालवटीच्या जागेमध्ये जर त्यांना ती जागा आहे तर मसालवटीच्या जागेमध्ये शेती सर्वे नंबर लावत नाही, असा शास्त्राचा नियम। यावेळी विठोबा अप्पा गवळी, विकास घोगरे, जनार्दन गवळी, धनराज गवळी, कुणाल गवळी, शिवाजी लंगोटे, दत्तू बिडकर, किरण गवळी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होता। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।